नमस्कार, मराठी टेक स्मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला गाडीच्या नंबरवरून मालकाचं नाव कसं माहीत करून घ्यायचं याबद्दल सांगणार आहे. जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला तिथे एक लाल बटन दिसत असेल ते दाबा, आणि त्याच्याचसमोर एक बेल आयकॉन दिसत असेल तर ते दाबायला विसरू नका. तर चला, वेळ न घालवता आपण सुरू करूया. पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला परिवहन सर्च करायचं आहे. परिवहन सर्च केल्यानंतर तुम्हाला तिथे एक गव्हर्नमेंटचं ॲप दाखवेल. तिथे NIC ई गव्हर्नमेंट मोबाईल ॲप्स असं लिहिलेलं आहे. तेच ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे RC आणि DL असं लिहिलेलं दिसेल. तर RC सर्च करण्यासाठी RC वरती क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला RC नंबर टाकायचा आहे, म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर टाकायचा आहे. हा नंबर टाकल्यानंतर सर्च करा. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही वेळातच ते तुम्हाला तुमच्या RC ची माहिती दाखवेल. हे पहा, इथे माझी जो गाडीचा नंबर टाकला आहे त्यानुसार ओनरची डिटेल्स आणि रजिस्ट्रेशन अथॉरिटी कोणती आहे, व्हेकलचं एज किती झालं आहे आणि इन्शुरन्स व्हॅलिड किती तारखेपर्यंत आहे, हे सर्व RC बुकवरती जी माहिती असते ते सर्व माहिती या ठिकाणी दाखवत आहे. हे तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर ॲड टू माय डॅशबोर्डवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी सांगेल, तर येस म्हणा. आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कंटिन्यू म्हणा. तुमच्या मोबाईलवरती एक OTP कोड येईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय करा. इथे तुम्ही MyRC मध्ये जा. MyRC मध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्या गाडीचा नंबर सर्च केला होता आणि ते तुम्ही डॅशबोर्डला ॲड केलं होतं ते तुम्हाला इथे दाखवेल. इथे दाखवल्यानंतर तुम्हाला इथे एक खालच्या साईडचा ॲरो दिसत असेल त्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर जी तुमची RC आहे ते डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ती पाहू शकता. यानंतर बॅक जा. आणि तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन्स सर्च करायचं असेल तर ड्रायव्हिंग लायसनवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकायचा आहे. ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन दाखवेल. ती तुम्ही सेव्ह करून घ्या आणि सेव्ह करून घेतल्यानंतर ती डॅशबोर्डमध्ये नंतर दिसेल. तुम्हाला सारखं सर्च करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही इथे MyDL ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करा आणि तुम्ही इथे तुमची व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन ॲड करू शकता या ॲपमध्ये. मला आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला तिथे व्हिडिओच्या खाली एक लाल बटन दिसत असेल तर ते दाबा, आणि त्याच्यासमोर एक बेल आयकॉन दिसत असेल तर ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. Thank you.